संबंध तालुका दूध उत्पादन प्रक्रिया संघाची दर्जेदार उत्पादन शुद्ध सात्विक पौष्टिक चवितानंद. राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील संगीत आखाडीवर यंदा दुष्काळाचं सावट पाहायला मिळालं, तर पात्रांचा लिलाव 4 लाखांपर्यंत गेलाय. अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील संगीत आखाडी महाराष्ट्रामधील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या संगीत आखाडीमध्ये गणली जाते. आजच्या बदलत्या आधुनिक मानसिकतेमध्येही आखाडी तग धरून आहे. याचं सर्व श्रेय जातं ते ग्रामस्थ आणि लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टला. या संगीत आखाडीमध्ये जी पात्र नृत्य करतात त्यामध्ये सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ सहभाग घेतात. या पात्रांचा लिलाव केला जातो. यंदा हा लिलाव 4 लाखांपर्यंत गेला होता. सायंकाळी 7 वाजता सुरू होणारी ही संगीत आखाडी सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते. यंदा या संगीत आखाडीवर दुष्काळाचं सावट होतं. मागच्या वर्षी पात्रांचा लिलाव 5 लाखांपर्यंत गेला होता. यावर्षी मात्र तो लिलाव 4 लाखांपर्यंतच गेला. या संगीत आखाडीविषयी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डीबी फापाळे यांनी सविस्तर माहिती दिली. रात्रीच्या वेळी या यात्रेच्या निमित्ताने शेकडो वर्षापासून चालत आलेली संगीत आखाडीचा कार्यक्रम सध्या आता चालू आहे आणि या संगीत आखाडीचं स्वरूप खूप प्रेक्षणीय आहे. रामायण, महाभारत, विष्णू पुराण यावर आधारित, या प्रसंगावर आधारित पथनाट्याच्या स्वरूपात या ठिकाणी सादरीकरण केलं जातं. आम्ही ही सर्व भूमिका आहे या देताना या लिलाव करून आम्ही देत असतो. याचं कारण या सर्व भूमिकांचं लोकांना खूप आकर्षण आहे, ते आपल्याला करायला मिळालं पाहिजे म्हणून लिलाव करण्याची आम्हाला पाळी आलेली आहे. त्या लिलावामुळे देवस्थान संस्थेला बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. यावर्षी हा लिलाव 4,41,500 रुपयाला गेला. गेल्या वर्षीचा लिलाव हा 5,82,000 होता. परंतु यावर्षी दुष्काळ आणि शेतीमालाचे पडलेले बाजारभाव याचा परिणाम या आमच्या उत्पन्नावर झालेला आहे. तथापि आमच्या गावचे परगावी असलेले इंजिनियर, डॉक्टर, आर्किटेक्ट, पोलीस, मिलिटरीमॅन हेच या आघाडी पात्रांच्या लिलावामध्ये सहभागी होत असतात. ते ज्या ठिकाणी आहेत तिथून लिलावाची बोली करतात आणि बहुतेक सर्व जवळजवळ 70% पात्र हे विद्वान आणि एज्युकेटेड लोकच घेत असतात, त्यामुळे उत्पन्नामध्ये फारसा फरक पडलेला नाही. मी इंद्रजितामध्ये हनुमान हे पात्र घेतलेलं आहे. गेले 8-9 वर्षापासून नाचतो आहे या संगीत आखाडीमध्ये. म्हणजे गेले 8 वर्ष तुम्ही पात्र घेतोय आणि दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी काय वेगळेपणा वाटतोय? वेगळेपणा एक आनंद एक जरा वेगळाच वाटतो. हनुमान हे पात्र मी पहिल्यांदा घेतलंय. सुभाष खरबस सह अमोल आरोटे, सी न्यूज मराठी, अकोले.